रूपामध्ये संपन्न होतो त्याची चौथी दिवस आणि आता कार्यक्रमाचा समारोप भव्य कुठल्या आखाड्याच्या निमित्तानं या ठिकाणी संपन्न होत असताना जिल्ह्यातून जिल्ह्याच्या बाहेरून मोठ्या संख्येनं या ठिकाणी कुस्तीगीर पैलवान उपस्थित आहेत. प्रत्येक गोष्टी या आखाड्याचं स्वरूप मोठं मोठं होत जात आहे. गावाच्या गरजा पण वाढतात आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी ही आखाडा खूप लहान होता. खासदार असताना 1-2 हजार पैसे टाकले का तर 99 सुद्धा 10 लाख रुपये टाकले तर काम चालू होईल. आपल्या तिथं उदरमळ्याचा रस्ता सरपंच आणि सगळ्या ग्रामस्थांनी सांगितलं त्याला 25 लाख रुपये टाकलेत. सोलटमळा कायतरीला आपण 10 लाख रुपये टाकलेत. त्याशिवाय आपण गेल्या वर्षी एक रस्ता आपण सरकारचा रस्ता केला आहे आणि सगळं खासदार असताना आपण कामं केलेली आहे. मला आनंदाने सांगू असं वाटतं की दुसऱ्या बाजूला आमचे सहकारी राज्याचे सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा गेल्या दीड दोन वर्षामध्ये जवळजवळ 1,012 कोटी रुपयांची कामं तालुक्यामध्ये चालू आहे आणि एक मोठ्या प्रमाणामध्ये विकास काम आम्ही करतोय. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि साथ आमच्या बरोबर कायम राहतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन सांगतो. धन्यवाद.